नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज यार लासलगाव लासलगाव विंचूर तसेच निफाड येवला व मुंबई तसेच बाहेर राज्यातील आजचे म्हणजे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज कांद्याच्या बाजारभावामध्ये सुधारणा पाहाव्यास मिळालेल्या आहे तर नेमके कोणत्या बाजारभावामध्ये किती बाजारभाव सुधारले आहेत सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे आज चारशे बारा नगांमधून सहा हजार एकशे ऐंशी क्विंटल अंदाजे उन्हाळ कांद्याची आवक आलेली आहे तर लाल कांद्याची तीन नगांमधून अंदाजे पंचेचाळीस क्विंटलची आवक ला सलगाव आलेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत लाल कांदा सरासरी एक हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल दोन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मित्रांनो उन्हाळी कांद्याच्या बाजारभावामध्ये कालच्या बाजारभावाच्या तुलनेत क्विंटल मागे पन्नास रुपयांची वाढ ला येथे आज झालेला आहे तसेच नेपाळ येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत विंचोर येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत येवला येथे आज सरासरी भाव सुधारला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत येवला इथे आज सरासरी कांद्याचे भाव निघाले आहेत तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल तीन हजार सातशे बासष्ट रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत उ अंदरसूल येथे सरासरी कांदे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये एकशे पन्नास रुपयांची वाढ सरासरी भावामध्ये येवला येथे आज उन्हाळी कांद्याच्या भावामध्ये झालेली आहे त्यानंतर मुंबई येथे नाफेडचा कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर महाराष्ट्रातील नवीन कांदा एक हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कर्नाटकचा कांदाही दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा मुंबई येथे विकला आहे तर उन्हाळी या कांद्याचे गोळा या प्रतीचे कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर व्ही आय पी लॉट दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत जनरल कांद्याचे भाव दोन हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत मुंबई येथे आज निघाले आहेत कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये मुंबई येथे आज दोनशे रुपयांची क्विंटल मागे वाढ उन्हाळी कांद्याच्या बाजारभावामध्ये झालेले आहे चेन्नई येथे कांद्याला जास्तीत जास्त तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज बाजारभाव निघालेला आहे चेन्नई येथे आज पन्नास कांदागाड्यांची आवक दाखल झाली होती त्यानंतर हैदराबाद येथे महाराष्ट्र महाराष्ट्रातील कांद्याच्या काही वकलांना तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले तर सुपर गारवाजातीचे कांदे तीन हजार ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम ॲव्हरेज कांदे दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आज हैदराबाद येथे एकशे वीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक होती नाफेडचा कांदा एक हजार आठशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर लोकल नवीन कर्नलचा कांदा दोन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत काही काही वक्कल विकले तर ॲव्हरेज कांद्याचे भाव एक हजार ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते त्यानंतर पाहूयात कर्नाटकातील महत्त्वाचा कांदा मार्केट बेंगलोर येथील आजचे बाजारभाव बेंगलोर येथे आज टोटल पासष्ट हजार तीनशे तीन कांदा गोन्यांची आवक दाखल झाली होती महाराष्ट्रातील कांद्याच्या एक दोन वकलाला तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले तर बिग साईज कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नॉर्मल डिस्कलर क्वालिटीचे कांदे दोन हजार ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले महाराष्ट्रातील कांद्याच्या बाजारभावामध्ये कालच्या तुलनेत ही बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा आज पावायस मिळाली तर कर्नाटकाच्या लोकल कांद्याची दोनशे पंच्याऐंशी ट्रकची आवक आज आली होती एक दोन लॉटला दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावने गेले तर मीडियम क्वालिटीचे कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा